हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा स्वागत करते तुमचं या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. मुलं आणि टी व्ही किंवा मोबाईल हे समीकरण जणू फिक्सच झालं आहे. मम्मी मी टी व्ही बघू का, अभ्यास केला ना, किती वेळ केला, आता टी व्ही पाहू का, असं तुमच्याही घरात सारखं वा चालू असतं ना, अर्थात माझ्याही घरात चालू असतं. पण ही अशक्य गोष्ट तुम्हीच तिला सरळ करू शकता किंवा या अवघड गोष्टीचं समीकरण तुम्हीच जुळवून आणू शकता. मुलांना गॅजेट्स फ्री म्हणजेच की मोबाईल आणि टी व्हीच्या दुनियेपासून लांब करण्यासाठी मी तुम्हाला काही 5 ॲक्टिव्हिटीज सांगणार आहे. त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही जरूर ट्राय करा, त्यामुळे तुमच्या मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा होईल. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये चेस, कॅरम किंवा लुडो यासारखे गेम्स असतीलच, पण हे दुसरे गेम्स देखील मुलांना ट्राय करायला द्या. त्यामुळे त्यांना डेली वेगवेगळे गेम खेळण्याचा आनंद मिळतो आणि तोच गेम खेळल्यामुळे बोरही होत नाही, आणि हे सर्व गेम्स आपल्या खिशाला परवडणारे आहेत. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये ऑनलाईन शॉपिंगचे छोटे बॉक्स किंवा माझ्याकडे ही बकेट आहे ती बकेट, अशा पद्धतीने तुम्ही गेमची रचना करायची. थोड्या अंतरावरती ही बकेट ठेवायची आणि रिकाम्या बॉटल्सचे झाकण किंवा ब्लॉक्स हे मुलांना दुरूनच त्या बकेटमध्ये फेकण्यासाठी सांगायचे. बघा, आपल्याला वाटतो तितका हा सोपा गेम अजिबात नाही आहे, खेळताना त्यांना किती जास्त कॉन्सन्ट्रेशन करून त्या बकेटमध्ये वस्तू जाते की नाही ह्याचा प्रयत्न करावा लागतो. चला तर पाहूया श्रेया किती वेळा बकेटमध्ये व्यवस्थित कॅप्स टाकू शकली ते. ओनली 3 times, व्हेरी गुड, नेक्स्ट टाइम जास्त करेल. आता पाहूयात आपली सेकंड ॲक्टिव्हिटी. आपल्या प्रत्येकाच्याच घरी बॉल किंवा बलून असतोच, मुलांना तो 2 पायाच्या मध्ये धरून जम्प करायला सांगूया. तुम्हाला माहिती का, पण हे जम्प सरळ नाही करायचे, हां उलटे करायचे. हीच तर मजा आहे या गेमची. पायातील बॉल किंवा बलून अजिबात सुटू द्यायचं नाही आणि मागे न पाहता जम्प करायचं. पहा एकदा ट्राय करून मुलांना आवडतो की नाही हा गेम. नवीन नवीन गेम्स इंट्रोड्यूस केल्यानंतर त्यांनाही या सगळ्याची मजा वाटायला लागते. अलर्ट कसं राहायचं याबद्दलचं ह्यातूनच तर ट्रेनिंग मिळतं त्यांना. तर असे नवनवीन गेम आपल्या मुलांना इंट्रोड्यूस करा. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शेड्यूल करून त्यांना खेळायला द्या. एक्सरसाइजही होतो आणि ब्रेन बूस्टही होतं. मुलं खूप एन्जॉय करतात या सर्व ॲक्टिव्हिटी, आणि टी व्ही आणि मोबाईलचा तर विसरच पडतो जणू या टायमापुरता. तर नक्की ट्राय करून पहा या सर्व ॲक्टिव्हिटी. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे वन लेग हॉपिंग करत करत, म्हणजेच की लंगडी घालत घालत खाली पडलेले हे सर्व कॅप्स आहेत ते उचलायचे आणि बकेट्समध्ये ठेवायचे. बॅलन्सिंग करत करत आपण हा गेम खेळायचा आहे. अजिबात पाय खाली टेकवायचा नाही. तुम्हाला हा गेम खेळताना एक वेगळीच मजा येणार आहे. तुम्ही पाहू शकता श्रेयाही हा गेम खेळताना किती एन्जॉय करत आहे. खरं तर तिला नाही जमते, पण नवीन आहे हा गेम, त्यामुळे ती प्रयत्न करतेच इतकंच पुष्कळ आहे माझ्यासाठी. मुलांना तर खूप आनंद मिळतो. आपल्याला जी गोष्ट आत्तापर्यंत जमत नव्हती ती आत्ता आपल्याला किती सहज पद्धतीने जमायला लागली आहे याचा आनंद काही वेगळाच असतो. फोर्थ गेमसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या गेमसाठी आपल्याला 1 बाउल लागणार आहे आणि खूप सारे कॅप्स लागणार आहे. तर कॅप्सला मी अशा पद्धतीने टेबलवर अरेंज केलेलं आहे आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने आणि फोर्स अप्लाय करून हे कॅप्स आपल्याला उडवायचे आहेत आणि त्या बाउलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचे. हा गेम दिसतो आहे तितका सोपा नाही बरं का, मोठ्या मोठ्या लोकांनाही हा गेम खेळता येत नाही. माझी मुलगी तर तासन तास हा गेम खेळण्यामध्ये रमून जाते. जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत कॅप्स टाकण्याचा प्रयत्न करायचा. सर्व कॅप्सनी बाउल भरून दाखवायचं. तर तुम्हाला कोणता गेम आवडला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा फ्रेंड्स. हा गेम खेळण्याकरता आपल्याला
एक बँगल म्हणजेच बांगडी, परफ्यूमची बॉटल आणि एक प्लॅस्टिकच्या डब्याचं झाकण हे लागणार आहे. आणि मॉलमध्ये हा खेळला जाणारा गेम हा आपण टेबलावरती आपल्या खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा आमचा डाव किती छान रंगला येतो. काही ॲक्टिव्हिटी आवडल्या का? तर तुम्हाला कोणती ॲक्टिव्हिटी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.